नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीच्या निकालात गोंधळ करून प्रक्रिया राबवल्याचा आरोप उमेदवार वकिलांनी केला आहे तेवीस जानेवारीला अध्यक्ष सचिव सहसचिव आणि कोषाध्यक्ष पदासाठी या निवडणुका घेण्यात आल्या होत्या चोवीस तारखेला याचा निकाल घोषित झाला मात्र निकाल जाहीर होत असताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना आज जाण्यास मज्जाव करण्यात आला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी परस्पर निकाल जाहीर केल्यानं संबंधित उमेदवारांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आजपर्यंतच्या इतिहासात असा प्रकार घडला नसल्याचं उमेदवार वकिलांनी सांगितलंय या उमेदवार वकिलांची चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमितेश पांडे यांनी नागपूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये धानली झाल्याचा आरोप हा सध्या लागतो आहे आणि या अनुषंगाने जे बार असोसिएशनचे ऑफिस आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ते सील करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवण्यातल्या ज्या मतपेट्या आहेत त्या सील करण्यात आलेल्या आहेत जे उमेदवार जे होते ते आपल्यासोबत आहेत काय नेमकं तुमचं म्हणणं आहे काय नेमका आरोप आहे नेमका नेमका काय आरोप आहे मी महासचिव पदाकरता कॉन्टेस्ट केलेला आहे या इलेक्शनमध्ये दिनांक तेवीस एक दोन हजार पंधरा रोजी मतदान झालेलं आहे चोवीस दो एक दोन हजार पंधरा रोजी मतगणना झालेली आहे सकाळी दहा वाजता ही मतगणना सुरू होणार होती आणि सर्व कॅन्डिडेट्सलाही सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या प्रतिनिधीसह पावणे दहा वाजता तिथे उपस्थित व्हावे जेव्हा आम्ही पावणे दहा वाजता तिथे उपस्थित झालो तर ऑलरेडी मतपेट्या उघडल्या गेलेल्या होत्या दरवाजे उघडे होते जिथे मतगणना होणार होती यावरती आम्ही म्हटलं आलो असतं की आमचे प्रतिनिधी किंवा आम्हाला आतमध्ये येऊ द्या तब्बल सव्वा दोन तास आम्हाला आतमध्ये येऊ नाही दिलं आणि अचानक सव्वा दोन तासानंतर जे इलेक्शन ऑफिसर्स होते ते बाहेर आलेत आणि त्यांनी निकाल जाहीर करून दिला यावरून हे स्पष्ट होत आहे की कुठेतरी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे आणि या हितार्थ आम्ही इव्हन सन्मान्य उच्च न्यायालय समक्ष सुद्धा याबद्दल याचिका दाखल करून दाद मागणार आहे या निवडणुका ज्या या पुन्हा घेण्यात यावा असं वकिलांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील अमित देशपांडे झी मीडिया नागपूर झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे